मला वाटते आकडेवारी त्यांना कळत नाही. 27 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्ता आहे. म्हणजे एकंदरीत निकाल बघितला की जवळपास 78% लोकांनी जी जागा आहे ते भाजपच्या विरोधात निकाले. तिन्ही पक्षाच्या जागा मिळवल्या तर भाजपपेक्षा 2.5 पट जागा या तीन पक्षाला मिळते. हरले तरी आम्ही मोठे आहोत असं बोलण्याचा त्यांचा नेहमी सूर असत आहे. मला वाटते महाराष्ट्रानी भाजपला नाकारलेला आहे हा निकाल पाहिल्यानंतर असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. राष्ट्रवादीच्या बाबतीत असं म्हटले की राष्ट्रवादी हा एक हुशार पक्ष आहे ज्यांनी शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिलं आणि स्वतःकडे स्वतःची महत्वाची खाती ठेवून पक्षवाढीसाठी काम केलं आणि त्याचे परिणाम दिसत आहेत असं म्हटले. नाही आमचं कसं चाललेलं आहे त्याच्यापेक्षा स्वतःच्या भुईसपाट का होत आहे. जनतेनी तुमच्या काशीचा घाट का दाखवला या बाबतीत कुठेतरी आत्मपरीक्षण करणं हे गरजेचं आहे. महाविकास आघाडीच्या पक्षाला एकंदरीत 75% लोकांनी पसंती दिलेली आहे. त्याच्या बाबतीत त्यांनी विचार केला पाहिजे. आमच्या अंतर्गत काय वाद आहे नाही आहे याच्याकडे लक्ष न देणं मला वाटतं ज्या पद्धतीने भाजपचे लोक मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत बोलत राहिले लूज टॉक करत राहिले त्यामुळे लोकांनी भाजपच्या विरोधात हा मतदान केलेला आहे याच्यातून दिसून येते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.